विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये 10th एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. ते असं आहे की ही एक फिगर दिलेली आहे आपल्याला, DEF ट्रायंगल. या ट्रायंगलच्या इनसाईडमध्ये म्हणजे इंटेरियरमध्ये एक एक्स पॉईंट आहे. हा एक्स पॉईंट व्हर्टायसेस ना म्हणजे डी ई आणि एफ यांना जोडलेला आहे, म्हणजे एक्स डी एक्स ई आणि एक्स एफ. नंतर 3 सेगमेंट्स आपल्याला, हा पी पॉईंट आहे ऑन एक्स डी सेगमेंट आणि क्यू पॉईंट आहे ऑन एक्स ई सेगमेंट. हा पी क्यू सेगमेंट जो आहे हा या डी ई साईडला पॅरलल आहे. क्यू आर सेगमेंट आहे, आर पॉईंट्स आहेत एक्स ई आणि एक्स एफवरती. हा एक्स आर सेगमेंट पॅरलल आहे ई एफला. आणि आपल्याला प्रूव करायचं आहे की जर पी क्यू डी ईला पॅरलल असेल, क्यू आर हा ई एफला पॅरलल असेल, तर मग हा पी आर जो आहे हा या डी एफ साईडला पॅरलल असेल. म्हणजे आपल्याला म्हटलं आहे एक्स इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. एक्स हा ट्रायंगल डी एफच्या इंटेरियरमधला एनी पॉईंट आहे. नंतर पॉईंट एक्स इज जॉईंट टू व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. हा एक्स पॉईंट जो आहे या व्हर्टायसेसना म्हणजे डी ई आणि एफनं जोडलेला आहे, म्हणजे हे एक्स डी एक्स ई आणि एक्स एफ सेगमेंट काढलेले आहेत. पुढे म्हटलं आहे से पी क्यू इज पॅरलल टू डी ई. हा पी क्यू सेगमेंट जो आहे हा डी ईला पॅरलल आहे. से क्यू आर इज पॅरलल टू सेग ई एफ. हा क्यू आर सेगमेंट जो आहे हा ई एफ साईडला पॅरलल आहे. आणि आपल्याला प्रूव करायचं आहे फिल इन द ब्लँक्स. ब्लँक्स फिल करायचे आहे कशासाठी, टू प्रूव दॅट सेक पी आर इज पॅरलल टू साईड डी एफ. आता पण इथे दोन नियम आपल्याला वापरायचे आहे प्रूव करायला. पहिला नियम असा BPT वापरायचा आहे आपल्याला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आणि मग वापरायचं आहे आपल्याला कॉन्वर्स ऑफ BPT, म्हणजे BPTचा कॉन्वर्स. आता बघा इथे हा ट्रायंगल बघा तुम्ही, इथे प्रूफ आपल्याला ह्या ब्लॉक्स आपल्याला भरायचे आहेत. तर इन ट्रायंगल एक्स डी ई, हे बघा ट्रायंगल एक्स डी ई, हा ट्रायंगल एक्स डी ई जो दिसतो तुम्हाला, या ट्रायंगलमध्ये पी क्यू हा साईड डी ईला पॅरलल आहे. मग इथे BPT लागेल. तर इन ट्रायंगल एक्स डी ई पी क्यू इज पॅरलल टू डी ई. जो सेगमेंट ट्रायंगलचा एका साईडला पॅरलल आहे तो दोन रिमेनिंग साईडना सेम रेशोमध्ये डिवाइड करेल असं BPT सांगत आहे. मग BPT लागेल एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. परत एकदा रिपीट करतो, एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. म्हणजे इथे पण इन ट्रायंगल एक्स डी ई, ट्रायंगल एक्स डी ईमध्ये पी क्यू इज पॅरलल टू डी ई. पी क्यू इज पॅरलल टू डी, हे गिव्हन आहे आपल्याला. हे बघा सेक पी क्यू इज पॅरलल टू डी ई, त्याच्यामुळे इथे या याच्यामध्ये गिव्हन. मग देअरफोर BPT लागतो. इथे म्हटलं आहे BPT लो आपण एक्स पी अपॉन पी डी, एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. इथे येईल एक्स क्यू अपॉन क्यू ई. हे एक नंबरचं स्टेटमेंट झालं, दोन रेशोज आपल्याला इक्वल मिळाले, हे BPD झालं. आता इन ट्रायंगल एक्स ई एफ, हा ट्रायंगल एक्स ई एफ बघा नीट, याच्यामध्ये क्यू आर इज पॅरलल टू ई एफ. हा क्यू आर जो आहे हा ई एफला पॅरलल आहे. क्यू आर इज पॅरलल टू ई एफ, देअरफोर. आता इथे पण BPT लावतो मी, देअरफोर एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. कारण हा क्यू आर जो आहे हा सेगमेंट एक्स ई एफ ट्रायंगलमध्ये, क्यू आर सेगमेंट हा साईड ई एफला पॅरलल आहे. तर हा सेगमेंट जर साईड ई एफला पॅरलल असेल तर हा एक्स ई आणि एक्स एफ या दोन साईडना सेम रेशोमध्ये डिवाइड करेल, म्हणजे एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. हे झालं सेकंड स्टेटमेंट. इथे पण मी लावला BPT. आता पुढचे हे जे भरायचं आहे आपल्याला, हे भरायचं आहे फ्रॉम 1 अँड 2.
तो वन स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट याच्यावरून जो कन्क्लूजन निघेल आपला ते आपल्याला इथे टाकायचं आहे. तो वन मध्ये पहा फर्स्ट रेशियोज एक्स पी अपॉन पी डी हा रेशो क्यू ई अपॉन एक्स क्यू अपॉन क्यू ई या रेशो एवढा आहे. आणि सेकंडमध्ये म्हटलं आहे सेकंडमध्ये म्हटलं आहे पेक्षा सेकंडमध्ये आपल्याला मिळालं आहे की एक्स क्यू अपॉन क्यू ई हा रेशो एक्स आर आणि आर एफ या रेशो एवढा आहे. म्हणजे इथे पहा दोन रेशो हे एकाच रेशो एवढे आहेत एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स आर अपॉन आर एफ हे जे दोन रेशोज आहेत टू रेशोज आर इक्वल टू द सेम रेशो म्हणजे एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ म्हणजे हा फर्स्ट रेशो आणि हा लास्ट रेशो हे दोन रेशोज जे आहेत दीज टू रेशोज आर इक्वल टू द सेम रेशो म्हणजे हे दोन रेशोज एकाच रेशोवर आहेत. म्हणून वन आणि टूवरून स्टेटमेंट निघेल जर एक्स पी अपॉन पी डी हा एक्स क्यू अपॉन क्यू ई या रेशोवर आहे एक्स आर अपॉन आर एफ सुद्धा एक्स क्यू अपॉन क्यू ई या रेशोवर आहे म्हणजे हे दोन रेशोज जे आहेत हे एकाच रेशोवर आहेत म्हणजे हे दोन रेशोज एकमेकांशी इक्वल असतील. टू रेशोज आर इक्वल टू द सेम रेशो किंवा एक रेशो दुसऱ्या एवढा आहे दुसरा तिसऱ्या एवढा आहे तर मग पहिला आणि तिसरा रेशो सारखा होईल जे आपल्याला भेटेल एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. आता इन ट्रायंगल इथे आपण बी पी टी वापरले इन ट्रायंगल एक्स पी डी पी क्यू पॅरलल टू डी दिलं होतं देअरफोर एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. परत ट्रायंगल एक्स ई एफमध्ये क्यू आर पॅरलल दिलं होतं एफला पुन्हा आपण बी पी टी वापरला एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. मग एक्स पी अपॉन पी डी हा एक्स क्यू अपॉन क्यू ई या रेशोड आहे आणि एक्स पी एक्स आर अपॉन आर एफ सुद्धा एक्स क्यू अपॉन क्यू ई एवढा आहे म्हणजे एक रेशो दुसऱ्या एवढा आहे दुसरा तिसऱ्या एवढा आहे म्हणजे पहिला आणि तिसरा हे दोन रेशोज इक्वल झाले. आता इन ट्रायंगल एक्स डी एफ हा तिसरा ट्रायंगल पहा इन ट्रायंगल एक्स डी एफ इथे आता तुम्हाला काय मिळालं आहे तुमच्याजवळ काय रिझल्ट आहे तुमच्याजवळ हा रिझल्ट आहे एक्स पी अपॉन पी डी हे बघा एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ हे बघा स्टेटमेंट नंबर वन आणि स्टेटमेंट नंबर टूवरून हे दोन रेशोज आपल्याला इक्वल मिळाले आहेत एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजे ट्रायंगल एक्स डी एफमध्ये तुमच्याजवळ तुमच्या हाताशी हा रिझल्ट आहे की या ट्रायंगलमध्ये एक्स पी आणि पी डीचा रेशो आणि एक्स आर आणि आर एफचा रेशो हे दोन रेशोज इक्वल आहेत. याचा अर्थ झाला या पी आर सेगमेंटनी ट्रायंगल एक्स डी एफच्या दोन साईड्सना म्हणजे एक्स डी साईड आणि एक्स एफ साईड्स या दोन साईडना सेम रेशोमध्ये डिवाईड केलं. आणि एखाद्या ट्रायंगलमध्ये एखादा सेगमेंट जर दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करत असेल तर तो सेगमेंट तिसऱ्या साईडला पॅरलल असतो हे सांगते आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी. म्हणजे इन ट्रायंगल इफ अ सेगमेंट डिवाइड्स टू साईड्स एनी टू साईड्स इन द सेम रेशो देन दिस सेगमेंट इज पॅरलल टू थर्ड साईड. मग या ट्रायंगल एक्स डी एफमध्ये जर पी आर सेगमेंट एक्स डी साईड्स आणि साईड एक्स डी आणि साईड एक्स एफ यांना सेम रेशोमध्ये डिवाईड करतो म्हणजे एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ तर याचा अर्थ झाला कॉन्व्हर्स ऑफ बी पी टीनुसार हा पी आर सेगमेंट जो आहे हा डी एफला साईडला पॅरलल आहे देअरफोर मग मी लिहिलं सेक पी आर इज पॅरलल टू सेक डी ई. या साईडला आपण सेक म्हणू शकतो सेक डी ई आणि आपण इथे नियम वापरला कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी. मुलांना हे प्रॉब्लेम जे आहे प्रॉब्लेम सेट 1.2 म्हणलं 10th प्रॉब्लेम आहे बाकी प्रॉब्लेम्स आपल्या त्याच्यातले कॅन्सल झालेले आहे. सेकंड प्रॉब्लेम आहे आपल्याला त्याच्यामधलं 1.2 एक थर्ड आहे आणि एक हे 10th आहे त्याच्यापैकी हे 10th एक्झाम्पल जे आहे हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकते क्वेश्चन नंबर 3 बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 3 ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला दोनपैकी एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची असते त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हा इम्पॉर्टंट आहे. आता मी सिमिलॅरिटीबद्दल तुम्हाला शिकवत आहे आपल्याला सिमिलॅरिटी मागच्या वर्षी होतं सिमिलर ट्रायंगल्स कोणाला म्हणतो आपण. आता इथे मी तुम्हाला
दोन ट्रायंगल्स दाखवतो. हे बघा, एक ट्रायंगल मी असा काढला, आणि दुसरा ह्याच्याशी सिमिलर मला काढायचा आहे. तर मी एक छोटा काढतो ह्याच्यापेक्षा. सिमिलर म्हणजे समरूप, कॉंग्रुएंट म्हणजे एक रूप. ज्या दोन फिगर एकमेकांशी परफेक्ट मॅच होतात, जे दोन ट्रायंगल्स एकमेकांशी परफेक्ट मॅच होतील, त्यांना मग आपण कॉंग्रुएंट ट्रायंगल्स म्हणतो. आणि सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे समरूप ट्रायंगल्स. यांची शेप सारखा असतो, यांची साईज सारखीच असेल असं जरुरी नसतं. हे बघा, हा कॉंग्रुएंटचा सिम्बॉल आहे. कॉंग्रुएंट म्हणजे शेप सारखा असणे आणि साईजसुद्धा सारखी असणे. त्यांना त्या फिगर्सना शेपही सारखा आहे आणि साईजही सारखी आहे, म्हणजे ह्या एकमेकांशी परफेक्ट मॅच होतात, यांना आपण कॉंग्रुएंट असं म्हणतो. आणि समरूपचं असं असतं आहे, म्हणजे सिमिलरचं असं असतं आहे, की दोन ट्रायंगल्सचा आपण विचार करू किंवा दोन फिगर्सचा आपण विचार करू. दोन फिगर्स सिमिलर केव्हा असतात? जेव्हा त्यांचा शेप सारखा असतो, साईज सारखीच असेल हे जरुरी नसतंय. आता मी इथे दोन ट्रायंगल्स काढतो आहे. हा जो ट्रायंगल आहे, याची ही जी साईड आहे, समजा हा ए बी सी ट्रायंगल आहे, आणि हा दुसरा मला पी क्यू आर काढायचा आहे. हे मी क्यू आर घेतो इथे. आता या ए बीला मी स्केल लावली, आणि ही स्केल अशी पॅरलल सरकवत नेतो इथपर्यंत क्यूपर्यंत, आणि असा एक सेगमेंट मी काढतो आहे. आता ए सीला स्केल लावतो मी, आणि ही स्केल अशी पॅरलल सरकवत नेतो अशी इथपर्यंत, आणि ही काढतो आम्ही असं ही साईड. आता बघा, हा ट्रायंगल ए बी सी आहे आणि समजा पी क्यू आर आहे. आता शेपवरून करस्पॉन्डन्स घ्यावं लागेल. समजा मी तुम्हाला म्हटलं ह्या दोन फिगर्स एकमेकांशी मॅच करून पाहिजे आहे तुम्हाला, तर शेपवरून यांचं करस्पॉन्डन्स लक्षात येत आहे. जर करस्पॉन्डन्स कसा, जर हा ट्रायंगल आहे आणि हा दुसरा ट्रायंगल आहे, हा समजा ए बी सी असेल आणि हा एम एन बी असेल. आता मी तुम्हाला म्हटलं हे दोन ट्रायंगल्स एकमेकांशी मॅच करून पहा, तर तुम्ही हा ट्रायंगल उचलून असा उचलून असा याच्यावर नाही ठेवू शकत. या ट्रायंगलशी हा ट्रायंगल जर मॅच करायचं असेल तुम्हाला, तर या ट्रायंगलला तुम्हाला असं उचलावं लागेल आणि पलटवून असं याच्यावर ठेवावं लागेल. या ट्रायंगलला उचलून असं पलटवून याच्यावर ठेवावं लागेल, बरोबर? म्हणजे हा ट्रायंगल जर पलटवून याच्यावर ठेवला, तर याच्या ए व्हर्टेक्सवर याचा एम व्हर्टेक्स येईल, याच्या बी व्हर्टेक्सवर याचा पी व्हर्टेक्स येईल, आणि याच्या सी व्हर्टेक्सवर याचा एन व्हर्टेक्स येईल. म्हणजे हे दुजे दोन ट्रायंगल्स आहे, याला मी असाच्या असा उचलला आणि याच्यावर ठेवला, तर हे मॅच नाही होणार. आपल्याला हे फिक यांच्या शेपवरून लक्षात येईल. या ट्रायंगलला उचलावं लागेल मला, असं पलटवून या ट्रायंगलवर ठेवावं लागेल. म्हणजे हा ट्रायंगल जर पलटवून मी याच्यावर ठेवला असा इकडून असा, तर याच्या एवर याचा एम येईल, याच्या बीवर याचा पी येईल, आणि याच्या सीवर याचा एन येईल. म्हणजे करस्पॉन्डन्स असं असेल, जेव्हा दोन ट्रायंगल्स तुम्ही एकमेकांशी जुळून बघता, म्हणजे तुम्ही व्हर्टायसेस त्यांचे एकमेकांना जुळवता, मग ते करस्पॉन्डन्सच होईल. या ट्रायंगलचे व्हर्टायसेस जर मी ए बी सी असा असे क्रमाने लिहिले, तर करस्पॉन्स टू, मग एवर तुम्ही कोणता व्हर्टेक्स येतो, इकडचा एम येतो आहे, इथे बीवर कोणता येतो आहे, पी येतो आहे, आणि इथे सीवर यायचा एन येतो आहे. म्हणजे याला मी ए बी सी असं वाचलं, या लहान साईडवरून मोठ्या साईडवर, तर यालाही मला या लहान साईडवरून मोठ्या साईडवर वाचावं लागेल. हे करस्पॉन्डन्स असेल एम पी एन. मग आता ए बीची, म्हणजे हे हा ट्रायंगल पलटवून याच्यावर ठेवला, हा ट्रायंगल असा
पलटून याच्यावर ठेवला, असं उचलून असा इकडे पलटून ठेवला, तर याच्या ए बी साईडवर याची एम पी साईड येईल, म्हणजे साईड ए बी करस्पॉन्ड्स टू साईड एम पी, म्हणजे याच्या ए बी साईडवर याची एम पी साईड येईल. मग दोन ट्रायंगल्स एकमेकांशी मॅच करता करून बघताना ज्या साईड एकमेकींवर येतील त्यांना म्हणतो आपण करस्पॉन्डिंग साईड्स. याच्या बी सी साईडवर याची पी एन साईड येईल, म्हणजे साईड बी सी करस्पॉन्ड्स टू साईड पी एन, आणि याच्या ए सी साईडवर याची एम एन साईड येईल, साईड ए सी करस्पॉन्ड्स टू साईड एम एन. हे झाल्या करस्पॉन्डिंग साईड्स, आणि करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. याच्या अँगल एवर याचा अँगल एम येणार आहे, म्हणजे अँगल ए करस्पॉन्ड्स टू अँगल एम. नंतर याच्या बी अँगलवर याचा पी अँगल येईल, म्हणजे अँगल बी करस्पॉन्ड्स टू अँगल पी. आणि याच्या सी अँगलवर याचा एन अँगल येईल, म्हणजे अँगल सी करस्पॉन्ड्स टू अँगल एन. हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. या करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजे दोन ट्रायंगल्स, आणि हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. हे दोन ट्रायंगल्स एकमेकांवर जुळून पाहताना जे ते ट्रायंगल्स एकमेकांशी जुळतात का, त्यांचे शेप लक्षात घेऊन तुम्हाला ते एकमेकांवर ठेवावं लागतील. आणि मग शेप लक्षात घेऊन म्हणजेच करस्पॉन्डन्स लक्षात घेऊन, करस्पॉन्डन्स म्हणजे व्हर्टायसेस आपण जुळवत असतो यांचे, तर करस्पॉन्डन्स असतं ट्रायंगलचं त्यांच्या व्हर्टायसेसचं. म्हणजे या ट्रायंगलला जर मला असं पलटून याच्यावर ठेवावं लागेल तर एवर एम येईल, बीवर पी येईल, सीवर एन येईल, म्हणजे करस्पॉन्डन्स झालं ए बी सी करस्पॉन्स टू एम पी एन. मग याच्या ए बी साईडवर याची एम पी साईड येईल, किंवा याच्या ए बी साईडसारखी याची एम पी साईड आहे, मग साईड ए बी करस्पॉन्स टू साईड एम पी, यांना करस्पॉन्डिंग साईड्स म्हणू आपण. याच्या बी सी सारखी याची पी एन साईड आहे, म्हणजे साईड बी सी करस्पॉन्स टू साईड पी एन. आणि याच्या ए सी सारखी याची एम एन साईड आहे, म्हणजे साईड ए सी करस्पॉन्स टू साईड एम एन. आता आपण दोन ट्रायंगल, हे जे दोन ट्रायंगल्स आहेत हे सिमिलर नाही आहे, हे कॉंग्रुएंट नाही आहेत, कारण हा छोटा ट्रायंगल आहे, हा याच्यावर जर तुम्ही ठेवला तर हे दोन ट्रायंगल्स एकमेकांशी परफेक्ट मॅच होणार नाहीत. हे ट्रायंगल मॅच करून पाहताना त्यांच्या शेपवरून आपल्याला त्यांचं करस्पॉन्डन्स ठरवावं लागतं, म्हणजे ते कसे एकमेकांशी आपण जुळून बघू शकतो, कसे जुळवावे लागतील. जसे आता हे दोन ट्रायंगल्स जे आहे इथे आपण असं मॅच केलं आहे ना, ए बी सी करस्पॉन्ड्स टू एम पी एन, तर ए बीवर जी साईड येईल याची एम पी करस्पॉन्डिंग साईड्स, बी सीची करस्पॉन्डिंग साईड पी एन, एस सीची करस्पॉन्डिंग साईड एम एन. आता हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट नाहीत मी असं म्हटलं होतं, याचं कारण आहे की हा ट्रायंगल जर मी असं पलटून याच्यावर ठेवला तर हा आणि हा ट्रायंगल हे एकमेकांशी परफेक्ट मॅच होणार नाही, कारण हा मोठा आहे हा छोटा आहे. कॉंग्रुएंटसाठी शेप त्यांचा सारखा पाहिजे, पण या दोघांचा शेप सारखा आहे, त्यांची साईजसुद्धा सारखी पाहिजे, म्हणजे शेप शूड बी इक्वल, शेप शूड बी इक्वल हे शेपचं साईन आहे, आणि हे इक्वल म्हणजे साईजचं. शेप आणि साईज दोन्ही इक्वल असतील तर कॉंग्रुएंट असतात, आणि नुसतं शेप जर सारखा असेल तर ते कॉंग्रुएंट नसतात. हां, शेप सारखा असेल, साईज सारखे नसेल तर ते कॉंग्रुएंट नसतात. ते सिमिलर असतात असं आपण म्हणणार नाही, ते सिमिलर असू शकतात. मग आता हे दोन ट्रायंगल्स आहे, मी काय बोललो तुमच्या लक्षात आलं असेल, दोन ट्रायंगल जर परफेक्ट मॅच होत असतील म्हणजे शेप सारखा असेल आणि साईज पण सारखी असेल, म्हणजे तंतोतंत जुळून राहिले, म्हणजे ते कॉंग्रुएंट आहेत. मग जर दोन ट्रायंगलचा शेप सारखा असेल, हे या दोघांचा शेप सारखा आहे पण साईज सारखी नाही, म्हणजे हे एकमेकांशी परफेक्ट मॅच होणार नाहीत, मग हे काय नाही आहे, कॉंग्रुएंट नाही आहे. मग शेप सारखा आहे यांचा, मग तुम्ही म्हणाल शेप सारखा आहे तर मग हे सिमिलर आहेत, तर असं पण आपण म्हणू शकत नाही. नुसता शेप सारखा असल्याने ते सिमिलर असत नाहीत. दोन ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी दोन कंडिशन्स असतात, की टू ट्रायंगल्स आर सिमिलर इफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. हे दोन ट्रायंगल्स सिमिलर तेव्हा असतात जेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स ह्या प्रपोर्शनमध्ये असतात. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रुएंट. म्हणजे दोन ट्रायंगल्स सिमिलर असण्यासाठी त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये पाहिजे,
आणि त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट होत असतात. म्हणजे आता इथे जर मी तुम्हाला म्हटलं हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का, तर तुम्ही नुसतं यांचा शेप पाहिला, ए बी सी ट्रायंगल. आता बघा, हा ट्रायंगल जर याच्यावर ठेवायचा असेल, शेप नीट पहा तुमच्या लक्षात येईल. मला जर तुम्ही म्हटलं की या ए बी सी सोबत या पी क्यू आरला मॅच करायचा आहे, तर मी शेप पाहिल आणि माझ्या लक्षात येईल की हा ट्रायंगल जसाच्या तसा, हा ट्रायंगल मी असाच उचलून याच्यावर ठेवला तर मी यांना मॅच करून बघू शकतो. म्हणजे शेपनुसार पहा, याचा ए बी सी जर मी याला घेतलं तर याला मला घ्यावं लागेल पी क्यू आर. शेप दोघांचेही सारखे दिसून राहिलेले तुम्हाला. म्हणजे या ट्रायंगलला मी, या ट्रायंगलशी मला या ट्रायंगलला मॅच करून पाहायचं असेल तर मी याला असं उचलेल आणि याच्यावर ठेवेल. म्हणजे याच्या एवर, याचा तुम्ही म्हणाले कशावरून, शेपवरून. बघा, याचा शेप असा आहे, ही साईड लहान आहे, ही मोठी आहे, याची ही साईड लहान आहे, ही मोठी आहे. जसं इथे या दोघांना मॅच करायचं असेल तर याला असं उचलून याच्यावर ठेवून मॅच होणार नाही, याला असं उचलून पलटून याच्यावर ठेवावं लागेल. तसं इथे नाही आहे, या ट्रायंगलवर याला ठेवायचं असेल तर याला उचलून मी याच्यावर ठेवेल. याच्या एवर याचा पी व्हर्टेक्स येईल, याच्या बीवर याचा क्यू व्हर्टेक्स येईल, याच्या सीवर याचा आर व्हर्टेक्स येईल. म्हणजे याच्या ए बीवर याची पी क्यू साईड येईल. म्हणजे साईड ए बी आणि साईड पी क्यू ह्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. याच्या बी सीवर याची क्यू आर साईड येईल. म्हणजे बी सी साईड आणि क्यू आर साईड ह्या करस्पॉन्डिंग साईड झाल्या. आणि याच्या ए सीवर याची पी आर साईड येईल. म्हणजे याची ए सी आणि पी आर ह्या करस्पॉन्डिंग साईड झाल्या. दोन ट्रायंगल्स जेव्हा आपण एकमेकांवर मॅच करून बघतो तेव्हा ज्या साईड्स एकमेकींवर येतील त्यांना म्हणाल करस्पॉन्डिंग साईड्स. तर इथे याची ए बीची करस्पॉन्डिंग साईड आहे पी क्यू, बी सीची करस्पॉन्डिंग साईड आहे क्यू आर, आणि ए सीची करस्पॉन्डिंग साईड आहे पी आर. आणि याच्या अँगल एवर याचा अँगल पी येईल. म्हणजे अँगल ए आणि पी करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. याच्या अँगल बीवर याचा अँगल क्यू येईल. जर या ट्रायंगलला याच्यावर ठेवलं तर याच्या बी अँगलवर याचा क्यू अँगल येईल आणि याच्या सी अँगलवर याचा आर अँगल येईल. हा ट्रायंगल असंच उचलून मी याच्यावर ठेवेल. म्हणजे एचा करस्पॉन्डिंग अँगल पी झाला, बीचा करस्पॉन्डिंग अँगल क्यू झाला, सीचा करस्पॉन्डिंग अँगल आर झाला. मग आता नुसता शेप सारखा आहे म्हणजे ट्रायंगल सिमिलर झाले का, तर हे असं नसतं. शेप सारखा आहे म्हणजे ट्रायंगल सिमिलर आहे असं नसते. मी मगाशी आत्ता बोललो होतो की दोन ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये पाहिजे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्समध्ये दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असण्यासाठी करस्पॉन्डिंग साईड्स कॉन्ग्रुएंट असाव्या लागतात. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट नाही, हे लहान मोठे आहेत. कॉन्ग्रुएंट असायला करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. म्हणजे हे जर दोन कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत असं तुम्हाला म्हणायचं असेल तर मग ए बीची करस्पॉन्डिंग साईड आहे पी क्यू, तर जेवढी ए बी आहे तेवढीच पी क्यू लागेल. म्हणजे ए बी आणि पी क्यू परफेक्ट मॅच होतील. जेवढी बी सी आहे तेवढीच क्यू आर लागेल. म्हणजे बी सी कॉन्ग्रुएंट लागेल कोणाला, क्यू आरला. आणि जेवढी ए सी आहे तेवढी पी आर लागेल. म्हणजे ए सी कॉन्ग्रुएंट लागेल कोणाला, पी आरला. म्हणजे ए बी 5 सेंटीमीटर असेल तर ही 5 सेंटीमीटर लागेल, ही 6 सेंटीमीटर असेल तर ही 6 सेंटीमीटर लागेल, आणि ही समजा 7 सेंटीमीटर असेल तर ही 7 सेंटीमीटर लागेल. म्हणजे दोन ट्रायंगल्स परफेक्ट मॅच व्हायला, म्हणजे कॉन्ग्रुएंट असायला, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट असाव्या लागतात, आणि करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असाव्या लागतात. सिमिलरिटीसाठी दोन ट्रायंगल सिमिलर असायला, सिमिलर म्हणजे समरूप, कॉन्ग्रुएंट म्हणजे परफेक्ट मॅचिंग, शेपही सारखा साईजही सारखी. सिमिलर म्हणजे शेप सारखा असू शकतो, साईज सारखी असेल याची गॅरंटी नसते. तर शेप सारखे नाही आहे, शेप सारखे आहेत, साईज सारखे नाही, याचा अर्थ ते सिमिलर झाले असंही नसते. मी आता तिसऱ्यांदा सांगतो आहे. मग कंडिशन्स काय आहे, तर दोन ट्रायंगल सिमिलर असायला त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असाव्या लागतात. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल्स आहेत यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असाव्या लागतात. म्हणजेच करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशोज सारखे असावे लागतात. करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशोज सारखे असणे, मॅथमॅटिक्समध्ये जेव्हा रेशोज सारखे असतात, ज्यांचे रेशोज सारखे असतात ते प्रपोर्शनमध्ये असतात. जर या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असतील, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशोज सारखे असतील आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. म्हणजे पहा, करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असले पाहिजे आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असले पाहिजे, तर ते ट्रायंगल्स सिमिलर असतात. आता बघा, या दोन ट्रायंगलमध्ये इथे घेतो मी
इन ट्रायंगल हे समजावून सांगतो आहे मी तुम्हाला इथे ए बी सी अथवा नावातच करस्पॉन्डन्स म्हणजे नावाच करस्पॉन्डन्सनुसार घ्यायचे आहे. याला ए बी सी असलं तर याला वाचावं लागेल पी क्यू आर. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर नावातच करस्पॉन्डन्स आहे यांच्या, म्हणजे करस्पॉन्डन्सनुसारच मी नावं घेतली आहेत ए बी सी पी क्यू आर. तर या हे दोन ट्रायंगल सिमिलर केव्हा असतील, तर पहिली कंडिशन सांगते इफ देअर साईड्स आर इन प्रपोर्शन. मग तुम्हाला हे शोधावं लागेल ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आरमध्ये साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत का. म्हणजे मग तुम्हाला तीन रेशो काढावं लागतील. पहिला रेशो काढावं लागेल ए बीचा आणि पी क्यूचा. मग तुम्ही रेशो काढाल ए बी अपॉन पी क्यू, यांच्या लेन्स दिल्या असतील त्या तुम्ही याच्यात टाकाल, हा रेशो काढाल. मग दुसरा रेशो काढाल तुम्ही बी सीचा आणि क्यू आरचा. तुम्ही काय शोधताय, तुम्ही शोधताय की ह्याच्या या दोन ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत काय. करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असणे म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचे रेशोज सारखे असणे. तर तुम्ही पहिला रेशो शोधाल, करस्पॉन्डिंग साईडची पहिली पेअर आहे ए बी आणि पी क्यू, तर तुम्ही ए बी आणि पी क्यूचा रेशो काढाल. नंतर तुम्ही रेशो काढाल बी सीचा आणि क्यू आरचा, सेकंड रेशो असेल तुमचा बी सी अपॉन क्यू आर. आणि थर्ड रेशो काढाल तुम्ही ए सीचा आणि पी आरचा, ए सी आणि पी आरचा. हे तीन रेशोज काढल्यावर यांच्या किमती तुमच्या डोळ्यासमोर आल्यावर मग तुम्हाला हे तिन्ही रेशोज इक्वल आहेत की नाही ते लक्षात येईल. समजा हे तिन्ही रेशोज इक्वल असतील, म्हणजे ए बी आणि पी क्यूचा रेशो, बी सी आणि क्यू आरचा रेशो आणि ए सी आणि पी आरचा रेशो, हे तीन रेशोज जर इक्वल असतील तर याचा अर्थ झाला यांच्या साईड्स जे आहेत, म्हणजे याचा अर्थ झाला करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये झाल्या. आणि मग एवढ्याने भागणार नाही, दोन कंडिशन असतात दोन ट्रायंगल सिमिलर असायला, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असायला पाहिजे अँड करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. मग आता करस्पॉन्डिंग अँगल कोणते आहे, अँगल एचा करस्पॉन्डिंग अँगल पी आहे, तर अँगल ए हा कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे अँगल पीला. नंतर अँगल बी कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे अँगल क्यूला, आणि सी अँगल कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे अँगल आरला. याचा अर्थ झाला यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत हे कॉन्ग्रुएंट आहे. मग दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आरमध्ये हे करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशोज इक्वल आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स कशामध्ये आहेत प्रपोर्शनमध्ये आहेत, आणि करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. मग डेफिनेशननुसार ट्रायंगल ए बी सी हा सिमिलर झाला ट्रायंगल पी क्यू आरला, म्हणजे आपण म्हणू शकू ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. हे कशानुसार, बाय डेफिनेशन. जे डेफिनेशन काय सांगते, डेफिनेशन सांगते आपल्याला सिमिलर ट्रायंगल्सची डेफिनेशन आपल्याला काय सांगते, तर सिमिलॅरिटी आता घेतो आम्ही ते सिमिलर ट्रायंगल्सची डेफिनेशन. टू ट्रायंगल्स आर सेट टू बी सिमिलर. दोन ट्रायंगल्सना आपण सिमिलर म्हणू किंवा इफ, इफ म्हणजे जर, पहिली कंडिशन आहे देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. जे दोन ट्रायंगल्सना आपण सिमिलर म्हणू शकतो, टू ट्रायंगल्स आर सेट टू बी सिमिलर, दोन ट्रायंगल्सना आपण सिमिलर म्हणू शकतो इफ, म्हणजे जर, एक पहिली कंडिशन देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स कशामध्ये असतील प्रपोर्शनमध्ये असतील, अँड सेकंड आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे दोन कंडिशन्स तुम्हाला तपासावं लागतील, दोन ट्रायंगल सिमिलर असायला करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असले पाहिजे, म्हणजेच करस्पॉन्डिंग साईड्सचे तिन्ही रेशो सारखे असले पाहिजे, आणि करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असले पाहिजे, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्सच्या तिन्ही पेअर्स कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. आता हे एक्झाम्पल घेतलं आहे मी इथे इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी पी क्यू आर. आता पण हा ए बी सी ट्रायंगल आणि हा पी क्यू आर ट्रायंगल, तुम्हाला म्हटलं मी या ट्रायंगलशी या ट्रायंगलला मॅच करून बघायचा आहे, तर तुम्ही याला हे बघा शेपवरून पहा, याला जर मी ए बी सी वाचलं तर याला वाचेन मी पी क्यू आर. म्हणजे हा ट्रायंगल असाच्या असा उचलून मी याच्यावर ठेवला, असाच्या असा उचलून याच्यावर ठेवला, तर याचं करस्पॉन्डन्स नीट जुळेल. म्हणजे या ट्रायंगलला याच्याशी जुळवायचं असेल मला याला असच्या असं उचलून याच्यावर ठेवावं लागेल. म्हणजे एवर पी येईल शेपवरून लक्षात येते आपल्या, याचा असा शेप, याला मी ए बी सी वाचलं तर याला वाचेल मी पी क्यू आर.
नावातही मी करस्पॉन्डन्स घेऊ शकतो किंवा मी करस्पॉन्डन्स वेगळं पण लिहू शकतो. जसं मी इथे वेगळं लिहिलेलं आहे की इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आरमध्ये फॉर ए बी सी करस्पॉन्स टू पी क्यू आर, फॉर ए बी सी करस्पॉन्स टू पी क्यू आर. म्हणजे हे व्हर्टायसेस मी कसे जुळवत आहे ते मी करस्पॉन्डन्समध्ये दिलेलं आहे की मी या पहिल्या ट्रायंगलच्या एसोबत, पहिल्या ट्रायंगलच्या एसोबत दुसऱ्या ट्रायंगलचा पी व्हर्टेक्स जुळवतो आहे, पहिल्या ट्रायंगलच्या बीसोबत, पहिल्या ट्रायंगलच्या बीसोबत मी दुसऱ्या ट्रायंगलचा क्यू व्हर्टेक्स जुळवतो आहे आणि पहिल्या ट्रायंगलच्या सीसोबत, सी व्हर्टेक्ससोबत दुसऱ्या ट्रायंगलचा आर व्हर्टेक्स जुळवतो आहे. म्हणजे या ट्रायंगलला मी असं असं उचलून याच्यावर ठेवतो आहे. म्हणजे करस्पॉन्डन्स आहे ए बी सी, ए बी सी करस्पॉन्स टू पी क्यू आर. मग ए बीची करस्पॉन्डिंग साईड झाली पी क्यू, तर मग ए बीचा आणि पी क्यूचा रेशो काढला मी ए बी अपॉन पी क्यू. मग बी सीची करस्पॉन्डिंग साईड झाली क्यू आर, बी सीची करस्पॉन्डिंग साईड झाली क्यू आर. मग मी बी सी आणि क्यू आरचा रेशो काढला बी सी अपॉन क्यू आर. आणि ए सीची करस्पॉन्डिंग साईड झाली पी आर, ए सीची करस्पॉन्डिंग साईड झाली पी आर. मग मी ए सी आणि पी आरचा रेशो काढला. तर ट्रायंगल ए बी सीमध्ये आणि ट्रायंगल पी क्यू आरमध्ये ए बी सी करस्पॉन्स टू पी क्यू आर या करस्पॉन्डन्ससाठी जर ए बी आणि पी क्यूचा रेशो, ए बी आणि पी क्यूचा रेशो, नंतर बी सी आणि क्यू आरचा रेशो, नंतर ए सी आणि पी आरचा रेशो, हे तीन रेशो जर काय असतील इक्वल, याचा अर्थ झाला या दोन ट्रायंगलच्या साईड्स ज्या आहेत त्या प्रपोर्शनमध्ये आहेत. साईड्स प्रपोर्शनमध्ये असणे म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स ज्या आहेत यांचे रेशोज सारखे असणे. आणि आपण काय म्हणतो आहे ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आरमध्ये जर ए बी पी क्यूचा रेशो, बी सी क्यू आरचा रेशो आणि ए सी पी आरचा रेशो, हे तीन रेशो जर इक्वल आहेत, तर याचा अर्थ झाला, लक्षात घ्या, तीन रेशो इक्वल असणे म्हणजे या दोन ट्रायंगल्सच्या साईड्स जे आहेत करस्पॉन्डिंग त्या प्रपोर्शनमध्ये आहेत. मग दुसरी कंडिशन काय सांगते आपल्याला सिमिलर ट्रायंगल्सची, की त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा काय असले पाहिजे कॉंग्रेट. हे पहा, करस्पॉन्डिंग साईड्स असल्या पाहिजे प्रपोर्शनमध्ये. तर मग दोन ट्रायंगल आहे आणि यांचे हे करस्पॉन्डिंग साईडचे रेशो सारखे आहे, म्हणजे यांच्या करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये झाल्या. मग सेकंड कंडिशन आपल्याला चेक करायची आहे की यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉंग्रेट आहेत का. मग मी ते पण दिलं तुम्हाला, अँड तुम्हाला सांगतो आहे मी की या दोन ट्रायंगलमध्ये ए अँगल हा पी अँगलशी कॉंग्रेंट आहे, नंतर बी अँगल हा क्यूशी कॉंग्रेंट आहे आणि सी अँगल हा आरशी कॉंग्रेंट आहे. म्हणजे हे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो आहे की ह्या दोन ट्रायंगलमध्ये ए बी पी क्यूचा रेशो, बी सी क्यू आरचा रेशो, ए सी पी आरचा रेशो इक्वल आहेत. म्हणजे या दोन ट्रायंगलच्या साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं ए आणि पी कॉंग्रेंट आहेत, नंतर बी आणि क्यू कॉंग्रेंट आहे, सी आणि आर कॉंग्रेंट. मग इथे काय हे झालेलं आहे, काय काय तुमच्याजवळ ऑब्झर्वेशन्स काय आहेत की या दोन ट्रायंगलच्या साईड्सचे तिन्ही रेशो सारखे आहे, म्हणजे साईड्स प्रपोर्शनमध्ये आहे, करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये आणि करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कॉंग्रेंट आहे. मग डेफिनेशन सांगते, दोन ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉंग्रेंट असतील, तर ट्रायंगल सिमिलर असतात. मग देन तर ट्रायंगल ए बी सी, या फिगरमधला ट्रायंगल ए बी सी हा सिमिलर आहे कोणाला, ट्रायंगल पी क्यू आरला. कशानुसार, डेफिनेशननुसार, कारण डेफिनेशन सॅटिस्फाय झाली, करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशो सारखे आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा कॉंग्रेंट आहे. करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशो सारखे असणे म्हणजे साईड्स प्रपोर्शनमध्ये असणे, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉंग्रेंट असणे म्हणजे अँगल्स कॉंग्रेंट असणे, म्हणजेच डेफिनेशन सॅटिस्फाय झाली, म्हणजे हे दोन ट्रायंगल्स काय झाले, सिमिलर झाले. आता याचे कॉन्वर्स बघा. कॉन्वर्स असं आहे की तुम्हाला माहिती आहे की नाइन्थ पास झाल्याशिवाय आपण टेन्थमध्ये जाऊ शकत नाही. मग नाइन्थ पास करणे ही टेन्थमध्ये जाण्याची कंडिशन आहे. मग जर एखाद्या विद्यार्थ्याला मी विचारलं तू कोण्या वर्गात आहे, आणि त्यांनी जर मला सांगितलं मी टेन्थमध्ये आहे, याचा अर्थ झाला की त्यांनी नाइन्थ स्टँडर्ड पास केलेला आहे. तसंच इथे आहे, जर हे असं आहे की दोन ट्रायंगल सिमिलर केव्हा असतात, जर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉंग्रेंट असतील, तर ते सिमिलर असतात. मग याचं उलटं काय होईल, जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, सिमिलर आहेत म्हणजे त्यांनी कंडिशन सॅटिस्फाय केलेल्या आहेत. मग सिमिलर आहे याचा अर्थ त्यांच्या साईड्स जे आहेत करस्पॉन्डिंग साईड्स त्या कशामध्ये असतील, प्रपोर्शनमध्ये असतील, आणि करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतील, कॉंग्रेंट असतील. मग कॉन्वर्स स्टेटमेंट असं होईल की हे सरळ स्टेटमेंट होतं, हे डेफिनेशननुसार ट्रायंगल सिमिलर किंवा असतील,
करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये असतील, करस्पॉन्डिंग एंगल्स कॉन्ग्रुएंट असतील, तर ट्रायंगल सिमिलर झाले. मग उलट, हे ते मी उलटं दिलं तुम्हाला, कॉन्वर्सली म्हणजे या उलट, इफ म्हणजे जर ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर, मी तुम्हाला दिलं की ट्रायंगल एबीसी हा ट्रायंगल पीक्यूआरला सिमिलर आहे. मग आता सिमिलर आहे म्हणजे आणि कंडिशन सॅटिस्फाय केलं आहे, देन तर देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रोपोर्शन, म्हणजे हा ट्रायंगल याला सिमिलर आहे ना, म्हणजे यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स काय असल्या पाहिजे, प्रोपोर्शनमध्ये असल्या पाहिजे, म्हणजेच करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशो सारखे असले पाहिजे, म्हणजेच ए बी आणि पी क्यूचा रेशो, बी सी आणि क्यू आरचा रेशो आणि ए सी आणि पी आरचा रेशो, हे तीन रेशोज काय असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. म्हणजे कॉन्वर्स असं आहे की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील, इफ म्हणजे जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, तर याचा अर्थ झाला ते कंडिशन फॉलो करतात, म्हणजेच त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स कशामध्ये असल्या पाहिजे, प्रोपोर्शनमध्ये. दॅट इज याचा अर्थ झाला ए बी पी क्यूचा रेशो इक्वल टू बी सी क्यू आरचा रेशो इक्वल टू ए सी पी आरचा रेशो, म्हणजे साईड्स कशामध्ये असतील, प्रोपोर्शनमध्ये असतील, आणि त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा काय असले पाहिजे, कॉन्ग्रुएंट, म्हणजे अँगल ए कॉन्ग्रुएंट असला पाहिजे पीला, अँगल बी कॉन्ग्रुएंट असला पाहिजे क्यूला, आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट असला पाहिजे आरला. म्हणजे सरळ स्टेटमेंट असं आहे की दोन ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साईड प्रोपोर्शनमध्ये असतील आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर ते सिमिलर असतात, आणि उलटं जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर याचा अर्थ झाला तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रोपोर्शन, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड प्रोपोर्शनमध्ये असतील, म्हणजेच करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशोज हे इक्वल असतील आणि त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असले पाहिजे, म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्सच्या तिन्ही पेयर्स ह्या कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रोपोर्शन, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड प्रोपोर्शनमध्ये असतील, म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचे रेशोज सारखे असतील आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्सच्या तिन्ही जोड्या कॉन्ग्रुएंट असतील. तर हे सिमिलर ट्रायंगल्सबद्दल मी शिकवलं तुम्हाला, आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिमिलर ट्रायंगल्सच्या प्रॉपर्टीज शिकवेल.